अहमदनगर शहरानजीक असलेल्या नागापूर MIDC-तील पुगलिया पुलन या कंपनीला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली असून संपूर्ण कंपनी आगीने वेढलाय. आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. नागापूर MIDC-तील पुगलिया वुलन ही कंपनी आहे. या कंपनीत विमानातील सीट्स तयार होतात. हे सीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीत उच्च दर्जाचे कापड होते. या कापडानं भराभर पेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीने वेढली गेली. आग लागल्याचं समजताच कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आहे. मात्र कंपनीतील कापडाने भराभर पेट घेतला. ही आग विझवण्यासाठी महापालिकेचे 3 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून MIDC-चे 2 बंबही आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेत. मात्र अद्यापही ही आग आटोक्यात आलेली नाही आहे. आग कशामुळे लागली याचं निश्चित कारण अद्यापही समोर आलं नाही आहे. आत्तापर्यंत 20 बंब पाणी आग विझवण्यासाठी लागलं आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ठिकाणाहून बंब मागवण्यात आले आहेत अशी माहिती MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर हद्दीत B87 ब्लॉक जो MIDC परिसर आहे त्याच्यामध्ये पुगलिया कॉटन मिल वुलन मिल या ठिकाणी आज संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास आग लागलेली आहे. आगीचं स्वरूप फार भयानक आहे. जास्त अजूनसुद्धा गेली 1.5 तासापासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत आत्तापर्यंत 10 फायर फायटर बोलवलेले आहेत. 20 गाड्या खाली पण झालेल्या आहेत. तरी आग आटोक्यात येणं आलेली नाही आहे. 1,00,000 रुपयांचं या ठिकाणी नुकसान प्राथमिक अंदाजे दिसत आहे. आगीचं कारण या ठिकाणी अद्याप अस्पष्ट आहे. नेमकं आतमध्ये शॉर्ट सर्किट झाला किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी झाल्या किंवा आग कशी लागली याचं सविस्तर चौकशी केल्यानंतरच आपल्याला कळणार आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करणार आहे. काय जीवितहानी वगैरे काही? जीवितहानी आत्तापर्यंत नाही आहे. 100%च नाही आहे. कारण कामगार आतमध्ये सगळ्यांना विचारपूस करून झालेली आहे. आतमध्ये बऱ्याच ज्यावेळेस कमी स्वरूप आग होती त्याचवेळेस पोलीस या ठिकाणी घटनास्थळी होते. त्यामुळे आग बाकीचं काही जीवितहानी नाही आहे. वित्तहानी मोठ्या प्रमाणात. कोणती कंपनी आहे? काय? पुगलिया वुलन मिल. या ठिकाणी कापड जे आहेत त्याचं रॉ मटेरियल या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी पलीकडे एक शेजारी त्यांची कंपनी आहे आणि या ठिकाणी वुलन मिल आहे. त्याचं रॉ मटेरियल या ठिकाणी ठेवलं जातं. बाकी शेजारी कोणत्या कंपनीला काय त्याचं जळ नाही? अजून नाही आहे कुठल्याही प्रकारे जळ होणारही नाही याची दक्षता पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेड प्रशासन घेत आहे. स्थानिक नागरिकांची न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.